अगदी माझ्या गावची टीम जय बजरंग ओजी करिवली हा नौका संघ अगदी 2 महिन्यापूर्वी हा संघ तयार झाला आणि आज हा संघ राजमुद्रा चषक दाभाड मध्ये क्वालिफाय होऊन मेगा फायनल मध्ये पोहोचला। मला देखील खूप आनंद झाला आणि त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील माझ्याकडनं। अगदी जिजाऊ सामाजिक संघटनेचे ज्यांनी आपल्याला या मानधनासाठी ट्रॉफी दिली, पंकजी पवार साहेब आणि त्यांच्या साथीनं ज्यांनी या स्पर्धेमध्ये तब्बल तिसरं पारितोषिक आपल्याला देण्यात आलं त्यांच्या माध्यमातून, असे अमरजी गोडसे साहेब कोशिंबीचे सरपंच आदरणीय सन्मान्य अमरजी गोडसे साहेब आणि पंकजी पवार साहेब यांना मी विनंती करतो की आपला शुभास्ते आपण देऊयात वैभवला मॅन ऑफ द मॅच। वैभव आपण लगेचच या, सामन्याला सुरुवात करायची आहे। चला विनंती असेल सलामीची जोडी आपण पाहताय मैदानामध्ये। चला वैभव या आपण। गोलंदाज कुणाल, गोलंदाजी मार्क वर्ण, स्ट्राइकिंगला बॅटर आपण पाहताय जतीन, जतीन आणि अजयची जोडी। एकच धाव घेतली गेली आहे संघाचा श्री गणेश झाला एका धावीच्या मदतीने। स्ट्राइकला इथून बॅटर असतील अजय, जयरामजी भोईर यांच्या मार्फत प्रति षटकारास 100 रुपयाचा कॅश प्राइज टीम नांदिकनेसाठी आलाय। पंच दर्शवताना व्हाइट बॉल, गोलंदाज तयार। यावेळेस अजयने फटका सजवलाय, फटका बसलाय, क्षेत्ररक्षक आहेत, पकडलाय जेल, संपला बॅटर, अजयचा खेळ। अजयला इथून स्वस्त्यामध्ये बाद केलाय, गोलंदाजाला यश मिळालाय। गोलंदाज कुणाल आपण पाहता, गोलंदाजी मार्क वरनं लगेचच यायचं, आपण टीम मीटिंग घ्यायची नाही, न्यू बॅटर लगेचच या। फलंदाजाला विनंती असेल मी स्फोट कवाड आणि टीम आई गावदेवी दादूचा पाटा संघाचा कर्णधार नाणेपे करण्यासाठी या। स्फोट कवाड संघाचा कर्णधार आणि आई गावदेवी दादूचा पाटा संघाचा कर्णधार। बॅट्समनला विनंती असेल त्वरित धावत आपण यायचं खेळपट्टीवरती। न्यू बॅटर आपण पाहताय मैदानामध्ये ऋषिकेश म्हणत मॅच आपण पाहतोय। वैभव ठरला या मॅचचा हिरो, अगदी मान्यवरांच्या शुभ असते आपण वैभवला देतोय म्हणत मॅच। खूप चांगला चमचमता मेडल वेळेस, हा देखील फटका चांगला आहे। इथून मात्र चेंडू दोन क्षेत्र रक्षकांच्या मधनं अंतर कापलाय ते तब्बल षटकार ब्लास्ट आलाय। तर नक्की 100 रुपये जयरामजी भोईर यांच्या मार्फत ऋषीसाठी आलेत। 100 रुपयाचा कॅश प्राइज आपण पाहताय। इथून मात्र आपण पाहताय चालतं फिरतं एटीएम, पुन्हा एकदा प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक आहेत, इथून पकडलाय झेल, परतावं लागेल बॅटर ऋषीला, बॅक टू द डगआउट। तर चला नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत, एका बाजूला दादूचा पाडा आणि त्यांना फाईट करेल मिड स्पोर्ट्स कवाड। या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचंय। विनंती असेल फलंदाजाला लवकरात लवकर न्यू बॅटर लगेचच रेडी राहायचे आहेत, डगआउट मध्ये बॅट्समन रेडी राहायचे आहे, विनंती असेल। अगदी दादूचा पाडा टीमचा कॅप्टन आमच्या सोबत जॉईन झाला, टीमचा कॅप्टन या आपण। चला स्पीडअप स्पीडअप, मित्रांनो वारंवार सूचना करतोय सामन्यामध्ये थोडस स्पीडअप ठेवा। न्यू बॅटर आपण पाहताय अभिषेक आलेत, तर चला कवाड टीमचा कॅप्टन आपण या लगेचच।
अगदी निलेश दादाला मी विनंती करतो की आपला शॉट असते आपण टॉस करूयात कवा टीम आणि दादूचा बाडा संघ आपण पाहतोय. दादूचा बाडाचा टीमचा कॉल या वेळेस फटका सुंदर होता. ऐसा भगवा करंडक हा कॉल आणि नानबिकचा कौशिंग दादूचा टीम ने आणि इथे मात्र एक धाडसी निर्णय स्वीकारलाय. फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय आणि आमंत्रित केलाय क्षेत्ररक्षणासाठी टीम मी स्पोर्ट्स कवड या संघाला. व्हाट डू यू कम बॉक्स गोलंदाज तयार कुणाल या वेळेस देखील चांगला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता. इथून पाहायला गेलं तर एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 10 या आकड्यावरती विनंती असेल लगेच क्षेत्ररक्षण सदवा. कृष्णा इलेव्हन कबाड वारंवार सूचना करतोय प्लीज जा. दूरच्या द्वारे आपण पाहताय हा मैदान आणि पूर्ण प्रेक्षक वर्ग. हा आमचा पूर्ण मुख्य व्यासपीठ आपण पाहताय समालोचन कक्ष. त्याचप्रमाणे मांडेवरांची मांदी आळी एक चांगलं सिस्टम जीटीसी लाईव्ह स्पोर्ट्स यांच्या मार्फत माझं दर्शवताना गणेश पाटील सर लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव डिक्लेअर झोन या एका धावीच्या मदतीने धापलक जाऊन पोहोचेल 11 या अंकावरती. स्पीडअप करा वारंवार सूचना करतोय प्लीज. प्रत्येक चेंडूवरती ती सूचना असेल घाई करा घाई करा घाई करा. कारण की मित्रांनो वेळ खूप झालाय अजूकी सेमीफायनल 2 आहे त्यानंतर मेगा फायनल देखील आहे. गोलंदाज तयार यावेळेस फटका चांगला आहे. इथून धावची संधी बनली अँड्रमची फेकी फेकी चुकीची राहिली आहे. दुसऱ्या धावीचा प्रयत्न केला होता मात्र कॉल आलाय आणि थांबवलं गेलं अभिषेकला. एका धावीच्या मदतीने धावपलक मारा अंकावरती सेमीफायनल नंबर 1 या स्पर्धेतील आपण बाद आहे. पप्पू इलेव्हन नांदिक ने भी त्यांच्या विपक्षामध्ये कृष्णा इलेव्हन कवाड. चलो स्पीड अप विनंती असेल प्लीज घाई करायची. गोलंदाज तयार राईट अंबोरती विकेट यावेळेस पूल केलाय सक्सेसफुल ठरेल का. उंची जास्त लांबली गेली आहे पकडलाय जाईल सप्लाय फलंदाजाचा खेळ लगेचच न्यू बॅटमन नवीन फलंदाजाला विनंती असेल आपण लवकरात लवकर यायचंय. अगदी या स्पर्धेमध्ये 40 संघांना प्रवेश दिला गेला होता. या 40 संघांमधून ही 4 उरलेले संघ आपण पाहताय. पहिल्या दिवसामध्ये क्वालिफाय झालेली टीम कृष्णा पप्पू इलेव्हन नांदिकने बी. दुसऱ्या दिवसामध्ये आई गावदेवी दादूचा पाडा. तिसऱ्या दिवसामध्ये कृष्णा इलेव्हन कवाड. अंतिम दिवसामध्ये मी स्पोर्ट्स कवाड. न्यू बॅटर आपण पाहताय सनी. सनी आलाय यावेळेस हा देखील फटका चांगला आहे. आडव्या बॅटने खेळ काढले स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन वरना क्षेत्र रक्षक तुतू मैमय पाहायला मिळाली. एसटी रक्षक कुणाल फंबल झाले 2 धावा कंप्लीट. क्षेत्र रक्षकाने पेकी करायला देखील खूप वेळ घेतला आणि 2 धावा सहजरित्या पण काढल्या जातील. 2 धावांच्या मदतीने धावपलक पुढे जाऊन पोहोचेल 14 अंकावरती. हा प्रेक्षक वर्ग पहा अगदी प्रेक्षक वर्गाला विनंती असेल हाय करायचंय सर्वांनी. आपण द्रोण द्वारे आमच्या लाईव्ह स्क्रीन वरती पाहताय हा सर्व प्रेक्षक वर्ग. त्या सर्वांचा सहर्ष स्वागत असेल श्री गणेश क्रिकेट क्लब मराठेपाडा आयोजित भगवा करंडक 2023 स्वर्गीय दिलीप दादा स्मृती चषक 2023 मध्ये सहर्ष स्वागत. इथून दुसऱ्या धावेचा प्रयत्न पहा तू मैमय किती होती या 2 बॅटर मध्ये. या 2 धावांच्या मदतीने धावलं 3 धावा. या दरम्यान आपण पाहतोय कट्टर शिवसैनिक आदरणीय सन्माननीय सचिनजी पाटील साहेब यांचे ठिकाणी शुभागमन झालं त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष सहर्ष हार्दिक स्वागत. तदनंतर त्यांच्या साथीनं योगेशजी पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले त्यांचं देखील सहर्ष सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. आणि त्या दरम्यान युवा सेना उपविभाग गोलंदाज या दरम्यान
युवा सेना उपविधान सन्मानजनक आदरणीय सन्मान्य दयानंदजी घरत साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आणि त्यांच्या समवेत विनोदजी पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. जावेत कम बॉक्स मध्ये. त्वरित क्षेत्ररक्षण सजवा विनंती असेल टीम पप्पू इलेव्हन नाटिक ने बी बारा चेंडू 19 धावांची आवश्यकता असेल टीम कृष्णा इलेव्हन कवाड. अगदी आपण पाहताय या स्पर्धेचे आधारस्तंभ ज्यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा घडते आदरणीय सन्मान्य डॉक्टर राजूभाऊ चौधरी साहेब यांचं देखील शुभागमन झालं. वेलकम सरसे स्वागत. आजच्या दिवसामध्ये त्याची खूपशी धावपळ अगदी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराची पाहणी करणारा पाहणी करण्यासाठी देखील कित्येक मान्यवर त्याच्या सोबतीने गेले आणि त्यानंतर त्यांची इकडनं तिकडनं धावपळ पूर्ण दिवस धावपळ उडलेली. मात्र आता वेळ काढून या स्पर्धेसाठी इथपर्यंत पोहोचले पुन्हा एकदा आमच्या सोबत जोडले गेले त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. पप्पू इलेव्हन नांदेडने बी लगेच क्षेत्ररक्षण सजवा फलंदाज देखील पाठवायचे आहेत कृष्णा इलेव्हन कवाड. कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग घेऊ नका विनंती असेल. पाहताय श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं हे भव्य असं मंदिर आमच्या लाईव्ह स्क्रीन वरती पहा असं भक्कम असं बांधकाम आपण पाहताय. अगदी इथून चार बुरुज आपण पाहताय. फलंदाज पाठवायचे विनंती असतील कृष्णा इलेव्हन कवाड. त्वरित सलामीची जोडी मैदानामध्ये सोडा पाठवायचे कृष्णा इलेव्हन कवाड. मित्रांनो सहकार्य करा हीच मॅच खेळवायची नाही आणि अजूनही दोन मॅच आहेत. कृष्णा इलेव्हन कवाड कवाड संघ शेवटचा पुकार. फलंदाजांना विनंती असेल खूप उशीर झालाय धावत प्लीज ऑर्म अप करत या प्लीज विनंती असेल दोन्ही फलंदाज. काय मित्रांनो तुम्ही ग्रामीण क्रिकेट खेळताय वेळेचं भान असू द्यात. ग्रामीण भागामध्ये आपण राहता आणि ग्रामीण भागामध्ये पाहायचं झालं तर या मैदानाचा विचार करायचा झाला तर मैदानाच्या तीन बाजूने आपण पाहताय डोंगर. थँक्यू. तर आज आपण पाहतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती आदरणीय सन्मान्य कट्टर शिवसैनिक अर्थातच ज्यांचा आज वाढदिवस आहे आजचे बर्थडे बॉय अगदी त्यांच्या गालावरती देखील स्मित हस्य आपण पाहतोय. चेतनजी राऊत या आमच्या सोबत आज जॉईंट आहेत. खऱ्या अर्थानं आज बहुमूल्य आपला वेळात वेळ काढून या स्पर्धेमध्ये दाखल झालेत. आजचा बर्थडे राहिला बाजूला पहिले ही स्पर्धा अर्थातच या पहिल्या स्पर्धेला प्राधान्य दिलंय. या दरम्यान शिवकांती प्रतिष्ठानचे विश्वास आदरणीय सन्मान्य गणेशजी सोनावणे साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष सहर्ष हार्दिक मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा जाऊयात काम बॉक्स रिजन मध्ये. स्पीड अप करा विनंती असेल सगळा श्रीगणेश झाला एखादा पेच्या मदतीने स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहाल. वैभव गोलंदाज अजय गोलंदाजी मार्क वर्ण 11 चेंडू 18 धावांची आवश्यकता. यावेळेस हाफ ट्रॅकर बॅटची टॉप एज घेऊन चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये एक धाव असेल एखादा पेच्या मदतीने धावसंख्या 2 अंकावरती 10 चेंडू 17 धावांची आवश्यकता. स्पीडअप करायचा विनंती असेल स्वयंसेवक. आपण पाहताय काय दृश्य घेतलं गेलंय ड्रोनच्या मार्फत अगदी सुंदर असं दृश्य सूर्य अस्ताला जाताना आणि महाराजांचं मंदिर अगदी ही छायाचित्र आठवणीत राहील. खूप सुंदर असे एक भव्य मंदिर आपण पाहताय त्याचा ठसा उचलून घेतला सन्मान्य आदरणीय डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांच्या मार्फत हे मंदिर घडताना आपण पाहताय. भारतातील दुसरं आणि महाराष्ट्रातील पहिलं श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं हे मंदिर आपण घडताना पाहताय. याचं सर्व त्यांनी ठसा घेतला असं व्यक्तिमत्व आपण पाहताय आदरणीय डॉक्टर राजूभाऊ चौधरी. अजय तयार बॅटर शपलून खेळण्याचा प्रयत्न खोलवर टप्प्याचा चेंडू हा देखील निर्धाव चेंडू आलाय
अगदी गोलंदाजाचा ब्रह्मास्त्र वापरला गेला यॉर्कर चेंडू निर्धाव चेंडूची सांगता टीम मीटिंग घेऊ नका पंच गणेश पाटील सर देखील दर्शवताना विनंती असेल पप्पू इलेव्हन नांदिकने बी सेमीफायनल नंबर वन आपण पाहताय पप्पू इलेव्हन नांदिकने बी त्यांच्या विपक्षामध्ये कृष्णा इलेव्हन कवाड यावेळेस उजव्या एष्टीच्या बाहेरचा चेंडू पंच दर्शवताना व्हाईट बॉल अतिरिक्त दाब्याने दापोलकामध्ये भर दापोलक एकने पुढे जाऊन पोहोचेल तीन अंक वरती तीन चेंडूचा खेळ झालाय तीन धावा खर्च केल्या गेल्यात अजयच्या मार्फत अजय तयार षटकातील पुढील चेंडू घेऊन राईट अंपायर दी विकेट यावेळेस अकुल ट्रॅप्प्याचा चेंडू चेंडू गेलाय बाउंड्री लाईनचा अंतर कापलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर दमदार दर्जेदार षटकार सहा धावाच्या मदतीने धावपळ जाऊन पोहोचलाय नऊ अंक वरती मिनबाद नऊ धाव संख्या आपण पाहताय आठ चेंडू दहा धावांची आवश्यकता कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग घ्यायची नाही विनंती असेल नांदिकने बी संघ प्लीज मित्रांनो वारंवार सूचना करतोय प्लीज सहकार्य असू द्यात कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो प्लीज वारंवार ती सूचना यावेळेस हा देखील फटका फसला होता क्षेत्र रक्षकाने चुकी केली आहे जेल केला तर तिला दान एक धाव कंप्लीट स्पीड अप करा विनंती असेल थँक्यू तर या दरम्यान खऱ्या अर्थाने बर्थडे बॉयचा सत्कार सोहळा आम्ही इथे पार पाडत असताना अगदी आज ज्यांचा वाढदिवस या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आदरणीय सन्मान्य राजूभाऊ चौधरी यांच्या शुभ हस्ते आणि त्यांच्या समवेत राऊत साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान अगदी हा वाढदिवस खऱ्या अर्थाने आठवणीत राहील चेतनजी राऊत साहेबांना खऱ्या अर्थाने हा भव्य शुभ सन्मान आपण पाहतोय मायेची प्रेमाची उद्धाराची आपुलकीची भगवी शाल आणि प्रेमाचं प्रतीक असलेल्या तेजस्वी फुलांचं पुष्पगुच्छ देऊन खऱ्या अर्थाने बर्थडे बॉयचा इथे मात्र शुभ सत्कार आपण पाहतोय चेतनजी राऊत साहेब अगदी दिलदार व्यक्तिमत्व आपण पाहतोय चेतनजी राऊत साहेब खूप चांगला व्यक्तिमत्व आपण पाहतोय बर्थडे बॉय अर्थातच चेतनजी राऊत साहेबांचा आज वाढदिवस त्यांना लाख लाख शुभेच्छा षटकाचे असतील याची नोंद घ्यायची आहे सर्व सामने एक षटकांचे असतील या पुढील होणारे सर्व सामने एक षटकाचे विनंती असेल सर्वांनी सहकार्य करा कुठल्याही प्रकारचे मित्रांनो दाद मागू नका कारण की मेगा फायनल सेमी फायनल अजूनही एक व्हायची आहे यावेळेस निर्धाव चेंडू काय भन्नाट वेग आहे पहा हा गोलंदाज या स्पर्धेमध्ये स्वतःला सिद्ध करताना अभी इथून सांगताना अभी नाही तो कभी नाही आत्ता गरज आहे आत्ताच करावं लागेल आत्ता गरज आहे त्याची आणि त्यांनी इथूनच
सन्मान्य आदरणीय गोरख पाटील साहेब शिवसेना शाखा प्रमुख सावध यांचं शुभागमन झालंय. वेलकम सर, स्वागत. चला स्पीडअप करा. दोन चेंडू सात धावांची आवश्यकता. स्पीडअप करायचं आहे. स्ट्राइकला बॅटर आपण पाहताय साहिल जो सलामीला आला होता तोच साहिल आपण पाहताय. दोन चेंडू सात धावा अभी तयार. लेफ्ट मोर दी विकेट. स्पीडअप करायचंय मित्रा. गोलंदाज तयार अभी. यावेळेस अपील केली गेली आहे दर्शवताना आले एक बायच्या स्वरूपामध्ये एक धाव. एक चेंडू सहा धावा. सेमी फायनल कशी असावी तर अशी असावी. टीम मीटिंग नाही घ्यायची आहे. विनंती असेल कुठल्या प्रकारची टीम मीटिंग घेऊ नका. इथून मात्र विजयी कोणाचाही असू द्या, मात्र विजय असेल श्रीगणेश क्रिकेट क्लब मराठीवाडा या संघाचा. चला स्पीडअप करा. एक चेंडू सहा धावा. चलो स्पीडअप. अभिला विनंती असेल प्लीज मित्रांनो. एक चेंडू सहा धावा. एक चेंडू सहा धावा. गोलंदाज तयार अभी. सेकंडला बॅटर कुणाल. एक चेंडू सहा धावा. नाणिक नेबी कृष्णा इलेव्हन कवाड.